हरि ओम श्रीराम अभज्ञ मी माधुरी विरा मोहन बिरमुळे राहणार डोंबिवली ईस्ट MIDC. मी बापूंकडे 96 सालापासून यायला लागले. 95 सालापर्यंत मी हेक्स फार्मास्युटिकलमध्ये जॉब करत होते. मी 95 साली VRS घेतली आणि 96 साली माझी मैत्रीण स्वामिनी बाणावलेकर ती माझ्याच कंपनीत काम करत होती. तिचा मला फोन आला की आपल्या डिसिल्वा हायस्कूलमध्ये साईबाबांच्या रूपाने बापू म्हणून आले आहेत, तर आपण गुरुवारी जाऊया का त्यांचं दर्शन घ्यायला. तर मी म्हटलं हो आपण जाऊया. मग आम्ही गुरुवारी बापूंचं दर्शन घ्यायला गेलो. बापूंना पाहता क्षणी आम्हाला एकदम काय करावं हे सुचेना, एकदम बापूंचा चेहराच आमच्या मनात साठवून घेतला. आम्हाला खूप समाधान झालं बापूंचे ते मिचकवणारे डोळे बघून. असं म्हणजे आम्हाला काय बोलावं तेच कळत नव्हतं, कारण आमच्या मनात अशी थोडी माझ्या मनात थोडी खळबळ चालू होती, कारण मी साईबाबांची खूप भक्ती करायची. त्यामुळे मी बापूंना साईबाबांना बापूंमध्ये शोधत होते. तर माझ्या मनातली जी खळबळ आहे ती बापूंनी त्याच वेळी बोलून दाखवली, त्यामुळे मला आणखीन थोडंसं हे झालं, म्हणजे आश्चर्य वाटलं की खरोखरच साईबाबा बापूंच्या रूपाने आले आहेत का. मग त्यावेळेला तिलाही त्याचा काहीतरी अनुभव आला. माझ्या मैत्रिणीला आम्ही दोघींनी एकमेकांशी डिस्कस केलं. नंतर आम्ही प्रत्येक गुरुवारी डिसिल्वाला जाऊ लागलो. डिसिल्वाला आम्ही जाऊ लागलो. नंतर आम्ही आमच्या मी MIDC आता 3 वर्ष होऊन गेली MIDC राहायला आली. ह्याच्या आधी मी स्टेशनजवळ राजाजी रोडला राहत होते दीप्ती अपार्टमेंटमध्ये. तर मी बापूंकडे जाऊन आल्यावर आमच्या दीप्तीमध्ये बऱ्याचशा बायका होत्या, त्या सर्वांना मी बापूंची माहिती दिली. त्यांना मी सांगितलं तुम्ही एकदा तरी बापूंना बघा, बापूंना बघितल्याबरोबरच तुम्हाला कळेल की खरोखरच म्हणजे बाबांच्या रूपाने ते आले आहेत, पण प्रत्यक्ष देवाच्या रूपाने आले आहेत. मी त्यांना बाबा समजते. तर हळूहळू आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या बायका येऊ लागल्या बापूंना, म्हणजे बापूंचं दर्शन घेऊ लागल्या. त्याच्यानंतर आमच्या पूर्वेला स्टेशनजवळच उपासना चालू झाली. त्याच्यामध्ये मी कार्यकर्ता म्हणून माझं नाव दिलं आणि थोडे वर्ष मी कार्यकर्ता म्हणून तिथे काम केलं. त्यावेळेला बापूंनी जेवढे काही उपक्रम आणि मी आता तुम्हाला जो काही अनुभव सांगणार आहे, तर प्रथम मी तुम्हाला साईबाबांचा अनुभव सांगते, नंतर मी माझ्या बापूंचा अनुभव सांगते. साईबाबांचा अनुभव म्हणजे मी वयाच्या 18-19 वर्षापासून मी बाबांची भक्ती करायला लागले. दरवर्षी आम्ही शिर्डीला जाऊ लागलो. नंतर एक दिवस मी माझ्या बहिणीच्या घरी होते, 4 दिवस राहायला गेले होते. तिच्याकडे एक साईबाबांचा फोटो होता. फोटोमध्ये मी साईबाबांच्या फोटोला मी ऑफिसमधून येताना 50 पैशाचा हार घेऊन आले आणि तो बाबांच्या फोटोला घातला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यावर मला थोडंसं जाणवलं की हार थोडासा मोठा झाला आहे, म्हणून मी बहिणीला म्हटलं हार असा काय मोठा झाला. बहीण म्हणाली नाही गं, त्या गाठी सुटल्या असतील म्हणून दोरा लांबला असेल. संध्याकाळी आम्ही परत ऑफिसमधून आल्यावर बघितलं तर आणखीन हार मोठा झाला होता. आणि पहाटेला बघितलं तर हार माझ्या उंचीचा होता, एकही गाठ सुटलेली नव्हती, एकही फूल सुकलेलं नव्हतं. मला कळेना की मी आणलेला 50 पैशाचा हार एवढा मोठा. मग मी आम्ही गिरगावात राहत होते. मी घरी माझ्या घरी आले, वडिलांना दाखवलं. वडील देवळातल्या गुरुजींना जाऊन वडिलांनी दाखवलं. गुरुजी म्हणाले की हे काय वाईट नाही, हे तर चांगलंच आहे, बा साईबाबांचे हार असे मोठेच असतात, पण तुम्ही शिर्डीला जाऊन डायरेक्ट त्यांना विचारा. म्हणून मग आम्ही शिर्डीला गेलो. तिकडच्या गुरुजीनं आम्ही दाखवला. गुरुजींनी बघितलं हार, बाबांना जसे मोठे हार घालतात तसा माझा 8 आण्यावाला हार मोठा झाला होता आणि एकही फूल नव्हतं पडलेलं किंवा एकही गाठ सुटलेली नव्हती. ते म्हणाले खूप छान आहे, तुम्हाला आशीर्वाद आहे, तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही तो जपून ठेवा, नाहीतर तुम्ही तो पाण्यात सोडा. पण मी तेव्हा जॉब करत होती, मला काय एवढं जपून बिपून ठेवायचं मला कळेना. मी म्हटलं मी पाण्यातच नेऊन सोडते. मग मी गिरगाव चौपाटीला नेऊन तो हार सोडला. पण तेव्हापासून मला एक असं वाटत होतं की माझे बाबा माझ्याबरोबर आहे. मी एक अंगठी साईबाबांची अजूनही माझ्या हातात आहे. मी तेव्हापासून अंगठी घालायला सुरुवात केली, कारण मला असं वाटायचं की बाबा माझ्याजवळच आहे. आणि मी साई चरित्र वाचायची, पोथी वाचायची, ही मला सवय होती, सवय लागली म्हणजे तेव्हापासून. त्यातल्या स्टोऱ्या मला मी वाचायची,
आणि मग मी तो म्हणजे माझ्या मनाला एक समाधान झालं की आपल्याला बाबांचा आशीर्वाद आहे. आणि जेव्हा माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की बाबा बापूंच्या रूपाने आला आहे, तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेनाच. म्हणून मी डिसिल्वाला गेले आणि बापूंचं दर्शन घेतलं. आता मी तुम्हाला माझ्या बापूंचा अनुभव सांगते. पहिल्याच ओम मन सामर्थ्य राहता श्री अनिरुद्धाय नमः, म्हणजे मला जो अनुभव सांगायचा आहे त्याचा अर्थ असा आहे की बापू कसे मनातलं ओळखतात, बापू मनातलं कसं ओळखतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर मी तिथे बसल्याक्षणी माझ्या मनात जे काही चाललं होतं ते बापूंनी मला ऐकवलं, तेव्हा मला माझा पहिला अनुभव आला. आणखीन नंतर मी बापूंकडे अशी गुरुवारची जायला लागले, उपासनेला जायला लागले. आम्ही आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांना मी सांगितली, बापूंची माहिती सांगितली. जुईनगरचं मंदिर बांधलं तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं आम्ही मंदिराचं, म्हणजे कसं आम्ही आनंद घेतला. बापूंकडे मी जात असताना मला हा सगळा अनुभव येत होता. हा मला जो आलेला अनुभव मी लोकांना सांगत गेले, त्यामुळे लोकंही आमच्याकडची लोकंही बरीचशी लोकं बापूंकडे जायला लागली. त्यांनाही खूप आनंद झाला बापूंना बघितल्यावर. मला असं कोणीही सांगितलं नाही की अरे तुम्ही आम्हाला काय बापू दाखवलेत, पण सगळ्यांचं आत्तापर्यंत जेवढी लोकं बापूंकडे आले सर्वांचं चांगलं झालेलं आहे. फक्त एवढंच की मला माझ्या मिस्टरांची साथ मिळाली नाही, त्याच्यामुळे मी पुढे कुठे जास्त जाऊ शकले नाही. मी फक्त घरातल्या घरातच बापूंची सेवा आणि मनातल्या मनात मी त्यांची भक्ती करत राहिले, आत्तापर्यंत करत राहिले. आणि जेव्हा एक बापूंनी एक जगन्नाथ उत्सव ठेवला होता, तर त्या उत्सवाच्या वेळेला बापूंनी सांगितलं की सर्वांनी नावं द्यायची, जपक म्हणून नावं द्यायची. सुचितदादांकडे सर्वांनी जपक म्हणून नावं द्यायची. तर मी सगळ्या लोकांना सांगितलं तुमची नावं सुचितदादांकडे द्या, प्रत्येकाला घरी फोन येणार आहे. म्हणून मी सुचितदादांकडे माझंही नाव दिलं. सगळ्यांना घरी फोन आले, फक्त मलाच फोन आला नाही. त्यावेळेस मी नर्वस झाले, म्हटलं अरे मला का फोन नाही आला, मी तर सगळ्यांना सांगते आपण जायचं आहे जप करायला तिथे. तर मग माझे मिस्टरांच्या हे लक्षात आलं, ते मला म्हणाले तुझं नाव कसं आलं नाही जपकमध्ये, तू तर एवढ्या लोकांना परावृत्त केलंस, म्हणजे असं कसं झालं, हे कोण हे सगळं बघतं. मलाही तेवढं मी वेड्यासारखं त्यांना म्हटलं सुचित दादा. तर त्यांनी लगेच एक चिठ्ठी लिहिली आणि आत्ता मी ती चिठ्ठी घेऊन यायला विसरले, तर ती चिठ्ठी लिहिली. मला म्हणाले जाऊन ही दादांना नेऊन दे चिठ्ठी, कोण तुमचे सुचित दादा आहेत. तर मी डिसिलवाला तेव्हा प्रवचन असायचं ना, तर मी डिसिलवाला ग्राउंडवर दादा फिरत होते. मी धावत धावत गेले, म्हटलं दादा हे तुम्हाला ना माझ्या मिस्टरांनी चिठ्ठी दिली आहे. त्याने घेतलं आणि ते हसायला लागले. मलाही मी वेड्यासारखी चिठ्ठी दिली, मला काही कळलं नाही. ते म्हणाले नाही नाही तुमचं नाव येणार, तुम्ही काय काळजी करू नका. आणि चिठ्ठी माझ्या हातात परत दिली. ती चिठ्ठी मी दादांचा हात लागलेली चिठ्ठी आहे म्हणून ती माझ्याकडे मी जपून ठेवली आहे. आता मी दाखवणार होती ती, पण मी विसरले आणायला. तर दादांनी मग मला सांगितल्याप्रमाणे थोड्या दिवसांनी फोन आला मला आणि माझं नाव जगन्नाथ उत्सवामध्ये आलं. तर जगन्नाथ उत्सवामध्ये माझं नाव आल्यावर मला एकदम आनंद झाला. आणि मग मी सगळ्यांना सांगितलं माझं पण नाव आला म्हणून. मग सगळ्यांना आम्हाला ते बॅच दिले होते, पण बॅचमध्ये माझा नंबर एकदम शेवट होता. शेवट म्हणजे आमच्या ज्या सगळ्या ज्या आमचा ग्रुप होता ना, ते सगळ्या सेकंड लाईनमध्ये होते आणि मी जपासाठी लास्ट होती, एकदम एक जवळजवळ 400 पुढे. तर आणि माझ्या बरोबर असे फॉरेनर बायका होत्या. मी म्हटलं मला म्हटलं अरे मी एवढ्या लांब कशी येऊन बसले. आणि मला इतक्याच अनाउन्समेंट झाले की बापू राऊंडला येत आहेत. तेव्हा बापू सगळ्यांच्या पुढ्यातून फिरत असायचे, समोर येऊन बापू असे जायचे दर्शन देऊन. तर इतक्यात मी मला असं कळलं, मी डोळे बंद केले आणि मी म्हटलं बापू तुम्ही म्हटलं मी सगळीजणं माझ्या बरोबरची पुढे आणि मला तुम्ही एवढ्या मागे का टाकलं. मी अशी मागणी मी डोळे बंद केले होते आणि असं मी बोलले आणि मी डोळे उघडले तर मला काळी पॅन्ट दिसली. म्हणून मी वर बघितलं तर अरे बापू माझ्या पुढ्यातच उभे आहेत. म्हटलं बापू तुम्ही सगळं माझ्या मनातलं ऐकलं, मी जे काय बोलली ते, असं मी बापूंना म्हटलं. एका तिकडे अनाउन्समेंट झाली माधुरी बिरमुळे, तेव्हा विरा लावत नव्हतो आम्ही, नुसतंच माधुरी होतं. माधुरी बिरमुळे तुम्ही येऊन पुढे बसा, म्हणजे तुमचा नंबर अमुक तर तिसऱ्या लाईनीत माझा नंबर होता. म्हणजे मला जे काय सांगायचे ओ मन सामर्थ्य राहता श्री अनिरुद्धाय नमः, ह्याचा अनुभव मला मी बापू भेटल्यापासून मला तेव्हाच्या तेव्हा आला आहे. म्हणून मी माझ्या अनुभवाला असं नाव दिलं आहे की ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः.
हरिओम, श्रीराम, आप बदने.